नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्र हो, सातव्या वेतन आयोगानुसार या कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळणार आहे. 23 जुलैचा शासन निर्णय आहे. काय आहे हा निर्णय आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्र हो, शासनाचे सर्व नवनवीन शासन निर्णय, वेगवेगळे जीआर, शासनाच्या वेगवेगळ्या योजना तसेच इतर महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहा मित्र, हा जीआर आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा जीआर आहे. नगर परिषदा व महानगरपालिका यांच्यातर्फे चालवल्या जाणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित व वाढीव वेतन श्रेणी मंजूर करण्याबाबतचा हा निर्णय आहे. 3 जुलै 2019 हा शासन निर्णय आहे. मित्र, इथे संदर्भ दिलेले आहे, त्यानंतर प्रस्तावना केलेली आहे. प्रस्तावना आपण सर्व 9 वाजता प्रस्तावनेतील महत्वाचा मजकूर वाचूया. राज्यातील अनुदानित शासकीय शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालेय शिक्षण विभागाने संदर्भ क्रमांक 5 मध्ये नमूद केलेल्या शासन निर्णयानुसार सुधारित वेतन श्रेण्या वित्त विभागाच्या सहमतीने लागू केलेल्या आहेत. मात्र राज्यातील नगर परिषदा व महानगरपालिकांच्या मुंबई महानगरपालिका वगळून शाळातील कार्यरत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक 3087 पैकी मंजूर शिक्षक आहेत. 3231 मंजूर शिक्षक आहेत, पण सध्या कार्यरत 3087 आहेत. कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी 720 आहेत 1014 पैकी. यांना सुधारित वेतन संरचना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यासाठी नगर विकास विभागाच्या सहमतीने निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय खाजगी अनुदानित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन लागू झालेला आहे. नगरपालिका व महानगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांना लागू झालेला नव्हता. तर या शासन निर्णयानुसार शासनाने नगरपालिका व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील वाढीव पगार लागू केलेला आहे. आता प्रत्यक्ष निर्णय पाहूया मित्र, काय म्हणतोय. या आदेशान्वये राज्यातील नगर परिषदा व महानगरपालिकांच्या शाळांमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संदर्भ क्रमांक 5 येथील दिनांक 22 फेब्रुवारी 2019 शासन निर्णयासोबत अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. मात्र ही मान्यता खालील नमूद केलेल्या मर्यादेनुसारच संदर्भ क्रमांक 5 येथील दिनांक 22 फेब्रुवारी 2019 शासन निर्णयाच्या सहपत्रामध्ये नमूद केलेल्या पत्राच्या वेतन श्रेणीला अनुज्ञे राहील. आता नंबर 2 मुद्दा काय म्हणतो बघा. सुधारित वेतन संरचनेअंतर्गत वेतन निश्चित करण्याबाबतचे नियम संदर्भ क्रमांक 2 शासन अधिसूचना वित्त विभाग क्रमांक 2019 परिपत्र क्रमांक 196 दिनांक 3 जानेवारी 2019 व शासन परिपत्रक वित्त विभाग शासन परिपत्रक वित्त विभाग 2019 परिपत्र क्रमांक 896 दिनांक 20 फेब्रुवारी 2019 प्रमाणेच राहील. 20 फेब्रुवारी 2019 व 30 जानेवारी 2019 या दोन प्रपत्रकाप्रमाणेच यांचा पण सातव्या वेतनावरचा पगार राहील असं त्यामध्ये नमूद आहे. नंबर 3 मुद्दा, सुधारित वेतन संरचनेत निश्चित करण्यासाठी आवश्यक तो विकल्प आहे. हे आदेश निर्गमित झाल्याचा 1 महिन्याच्या आत विकल्प देण्यात यावा. एकदा दिलेला विकल्प अंतिम राहील. याप्रमाणे सुधारित वेतन संरचना लागू केल्यामुळे होणारा अतिरिक्त खर्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते यामधील सध्या ज्या प्रकारे ज्या लेखा शिक्षकाखाली खर्च घालण्यात येतो त्याच पद्धतीने त्याच लेखा शिक्षकाखाली खर्च घालण्यात यावा व त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. सध्या ज्या लेखा शिक्षकाखाली यांचा खर्च घातला जातो त्याच लेखा शिक्षकाखाली घालण्यासाठी सांगितलेला आहे. महानगरपालिका व नगरपालिका यांची वेतन श्रेणी व या विभागाच्या वेतन श्रेणीपैकी वेगळी असल्यास त्यांचा अतिरिक्त वित्तीय भार संबंधित महानगरपालिका व नगरपालिका यांच्यावर राहील व ती जबाबदारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची राहणार नाही व संबंधित महानगरपालिका यांची राहील असं सांगितले. सध्याचा शासन निर्णय नगर विकास विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 26/2019 नगर विकास 14/10/2019 आणि दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. शासन निर्णय नगर विकास विभागाच्या सहमतीने निर्णय करण्यात आलेला आहे आणि हा महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णय उपलब्ध आहे. चंद्रशेखर चौधरी, उपसचिव महाराष्ट्र शासन यांची सही आहे. अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता मित्र हो. आनंदाची बातमी होती, कारण इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच नगरपालिका व महानगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू झालेला आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल मित्र तो कृपया लाईक बटणाला दाबा, कारण आपण जर व्हिडिओला लाईक केला तर असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.